यूट्यूब, फेसबुक, वेब पोर्टल, मोबाईल ॲप, ट्विटर या प्रत्येक सोशल मीडियावर रोजच्या ताज्या घडामोडींसाठी लाईक करा, सबस्क्राईब करा महाराष्ट्र न्यूज. ही भूमी ही काँग्रेसच्या विचाराची, कैलासवासी आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचाराची ही भूमी, आणि या भूमीनं कधीही जातीयवादी पक्षाला थारा या परिसरात दिलेला नाही. आता या निवडणुकीच्या निमित्तानं आपण बघतोय, गावोगावी आम्ही सांगतोय की 5-5.5 वर्षही भाजपचं सरकार आपल्याला फसवून त्या ठिकाणी आलं, अच्छे दिन आणेवाले अशा प्रकारच्या घोषणा दिल्या, काळा पैसा आणतो म्हणले आणि ही मंडळी सत्तेवर आली. नंतर झालेल्या 14 विधानसभेच्या निवडणुकीला काँग्रेस आणि राष्ट्रवादी वेगवेगळे लढले, शिवसेना भाजप वेगळे लढले, पण त्या ठिकाणी त्यांची सत्ता ही राज्यामध्ये आली. आता या निवडणुकीच्या निमित्तानं एकच मुद्दा आपला प्रश्न आहे की या 4.5 वर्षामध्ये या शिवसेना भाजपच्या सरकारनं आपल्याला सर्वसामान्य जनतेला काय दिलं, हा खरा प्रश्न या ठिकाणी आहे. आपण बघतोय MSEBच्या माध्यमातून अनेकांनी लाईट कनेक्शनसाठी पैसे भरले, त्यांना न्याय मिळत नाही, शिक्षकांना न्याय मिळत नाही, शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचा न्याय या मंडळीने आज तागायत दिलेला नाही. पवारसाहेबांनी कर्जमाफी केली, ती करत असताना 72,000 कोटीची कर्जमाफी पवारसाहेब, सोनियाजी गांधी, मनमोहन सिंगजी यांच्या माध्यमातून झाली. आज अशी परिस्थिती आहे, यांनी जी कर्जमाफी केली ती कर्जमाफीचा फायदा किती लोकांना मिळाला त्या हा खरा संशोधन विषय त्या ठिकाणी. या निवडणुकीच्या निमित्तानं आज सर्व राज्यामध्ये एक अतिशय चांगल्या प्रकारचं वातावरण निर्माण झालं आहे. आपण जर बघितलं तर लोकांच्या लक्षामध्ये आलेलं या सरकारनं आपल्याला सातत्यानं फसवलेलं आहे. आणि आपल्या सर्वांना मी एवढीच खात्री या निमित्तानं देऊ इच्छितो की सर्व राज्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं वातावरण ह्या त्या निमित्तानं निश्चित आहे. या विभागामध्ये खासदार अमोलजी कोल्हे या ठिकाणी आले, त्यांची ओळख आपण सर्वांना आहे, आपण मालिकेच्या माध्यमातून पाहता. परंतु संभाजीराजांचा जो चुकीचा इतिहास महाराष्ट्राच्या या परिसरामध्ये आला होता तो इतिहास पुसण्याचं काम आणि खरा इतिहास पुढे आणण्याचं काम अमोलजी कोल्हे यांनी केलेलं आहे, आणि ते आपल्या पक्षाचे खासदार आहेत. मध्यंतरी एक भाजपचे नेते आले आणि ते म्हणले की हे अशा प्रकारचे नेते आणतायत वगैरे. मी विचार केला, असं खासदार अमोलजी कोल्हे यांच्यावर टीका त्यांनी का केली, तर त्यांना राग आला की खरा इतिहास त्यांनी पुढे आणला म्हणून त्यांना त्या ठिकाणी राग आला. मला आठवते शिरूर मतदारसंघामध्ये कुणी उभा राहायचा असा प्रश्न होता, पहिल्या निवडणुकीत तिथले जे खासदार जे निवडून आले त्यांनी असा मुद्दा मांडला की माझ्या विरुद्धचा उमेदवार आहे त्याचं शिक्षण झालेलं नाही. दुसऱ्या निवडणुकीत मुद्दा काढला की त्याला इंग्लिश येत नाही, दिल्लीत तो काय करणार. अमोलजी कोल्हे यांना आदरणीय पवारसाहेबांनी उमेदवारी दिली आणि त्यांनी पहिल्याच सभेमध्ये अस्सल मराठीमध्ये, हिंदीमध्ये आणि इंग्लिशमध्ये भाषण केलं. निवडणुकीचा विषय संपला त्या ठिकाणी. आणि आजसुद्धा त्या परिसरातल्या सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडवण्याचा त्यांचा निश्चित प्रकारे प्रामाणिकपणे प्रयत्न आहे. या मतदारसंघामध्ये आपण बघतोय की 4.5 वर्षामध्ये शिवसेना भाजपनं काय दिलं. या भागामधला धनगरवाडा अनबडीचा प्रकल्प आहे, आज मंडळी सांगतायत की आम्ही त्या ठिकाणी माझ्यावर टीका करतायत. माझा प्रश्न असा आहे की अजितदादांच्या शुभास्ते आपण शुभारंभ त्याचं भूमिपूजन केलं, 24 महिन्यामध्ये प्रकल्प पूर्ण होणं आवश्यक होतं, 2 वर्षात होणं आवश्यक होतं. आज 4.5 वर्ष झाले हा प्रकल्प पूर्ण झाला नाही, आणि निवडणूक आली की मात्र यांनी त्या ठिकाणी सुरुवात केली, वल्गनास केली की आम्ही प्रकल्प पूर्ण करणार आणि पाणी शिवारात आल्याशिवाय आम्ही मत मागायला येणार नाही. आता तुम्हीच विचार करा, त्यांनीच घोषणा केली की मत मागायला यायचं का नाही. आपण सर्व समर्थ आहात, आपण सातत्यानं कैलासवासी चव्हाण साहेबांच्या आणि पवारसाहेबांच्या विचाराला साथ ही त्या ठिकाणी दिलेली आहे. याही निवडणुकीला आपण लोकसभेसाठी आणि विधानसभेसाठी मला पुन्हा एकदा या ठिकाणी आपणा सर्वांची सेवा करायची संधी द्यावी. या सरकारच्या अनेक निर्णयापूर्वी एक निर्णय आपण बघितला असेल की यांनी निर्णय घेतला की शिवाजी महाराजांचे जे किल्ले आहेत ते किल्ले आम्ही भाड्याने देणार, हॉटेलसाठी देणार, लग्न समारंभ देणार. खासदार अमोलजी कोल्हे यांनी लगेच त्याचा निषेध केला. मग यांनी पुन्हा खुलासा केला की आम्ही शिवाजी महाराजांचे किल्ले देणार नाही. आज मला हे आपण सांगा
की प्रत्येक किल्ल्यावर त्या ठिकाणी शिवाजी महाराजांचं वास्तव्य झालेलं आहे, त्या भागात येऊन गेले आहेत. कुठला किल्ला असा राज्यातला दाखवा की जिथं छत्रपती शिवाजी महाराज आले नाहीत. म्हणजे शिवाजी महाराजांचं स्मारक उभं करतो म्हणले त्याचं काय झालं याबद्दल हे बोलत नाहीत. 5 वर्षापूर्वी त्यांनी घोषणा केली, भूमिपूजन केलं, तेही करत नाही. शिवाजी महाराजांच्या नावानं राजकारण करण्याचा या लोकांचा प्रयत्न आहे.